आजची मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आत्म्यांसाठी पुढील मिसा जॉन बेंडोमार, कॅस्टर पास्को बेंडोमार, मतेस कासकर, सिसिलिया अगस्टिन किनी, नॉर्मन एडी व विक्टर डिसोजा, सिसिलिया अगस्टिन किनी, पीटर गोम्स, फादर मार्शल चाईच्या आत्म्यासाठी कोसू अगस्टिन डायस, पीटर इनाशिन गोम्स, फर्षा किनी, एनी पास्कोल डिसोजा, कुटुंबातील सर्व मृत व्यक्ती, रेना गोयल, सिस्टर सुनीता व रोजी डिसोजा, फ्रँकी हेंड्रिक्स व विन्सी कोरिया, लक्ष्मण जोशी, रितेश व सुनील गडद, रोजू फ्रान्सिस बेंडोमार, चौना मोजेस बेंडोमार, पास्की व जुजा, मोतू व रोजू, जॉन्सन घांग्या, माहेरचे व सासरचे सर्व मृत व्यक्ती, मृत भगिनींसाठी पास्को बेंडोमार, पीटर इनाशिन गोम्स, टॉमरिक व नैना पार्लेकर, फर्षा किनी, पेद्रो नार्लेकर, सौमिंगेल डोमिंग पार्लेकर, एनी डॉमिनिक डिसोसा व घरातील मृत व्यक्ती, सायमन डॉमिनिक घांग्या, रेजिना लाकडी, वॉल्टर सिक्वेरा, अपलोन डायगो डिसोजा, फर्षा किनी, मोजेस नार्लेकर, आग्नेस व सायमन बोर्जिस, नाताल व फ्रान्सिस रॉड्रिक्स, मोजेस व पास्की किनी, डेजी अंतोनी डिसोजा. आभारासाठी सॅव्हियो मिरांडाला चांगले आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना. दुःखी माऊलीच्या मानासाठी हरवलेली वस्तू सापडल्याबद्दल सुकुर माऊलीचे व संत अंतोनीचे आभार. लूर्स माऊलीचे आभार. हरवलेली वस्तू सापडल्याबद्दल संत अंतोनीचे आभार. शायनी कासकरच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार. येशू ख्रिस्ताचे आभार. नाथन मिरांडाच्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार. नित्य सहायक मातेचे आभार. वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार. सुकुर माऊलीचे आभार. अनिता कोलीच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार. सिलॉर्ड बोटीवर माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून वेलंकनी माऊलीचे आभार मानण्यासाठी रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना. नवीन घरावर सुकुण माऊलीचा आशीर्वाद द्यावा म्हणून माऊलीचे आभार मानण्यासाठी, संत जूडचे आभार मानण्यासाठी, वेलंकनी माऊलीचे आभार मानण्यासाठी, वेलंकनी माऊलीचे आभार मानण्यासाठी, परेरा कुटुंबातील विनंत्या पूर्ण व्हाव्यात म्हणून भगवतच्या कुटुंबाच्या बरेपणासाठी, तसेच आपणा सर्वांच्या हेतूसाठी या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. प्रवेश गीत गाऊया धरा प्रीतीचे उंच निशान. पिता पुत्राणि पवित्रात्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रस्तावना. माणसाने आपल्या मरणाची सदैव आठवण ठेवून राग क्रोध अशा वाईट गोष्टीपासून दूर राहून शेजारांची वाईट न चिंतिता अपराधाकडे दुर्लक्ष करीत
एकमेकांना क्षमा करावी आणि परस्पराचा करार जाणून देवाच्या आज्ञा पाळाव्या असा प्रवक्ता या पुस्तकांतील आजच्या पहिल्या वाचनात सांगितलेले आहे. येशू ख्रिस्ताने मेलेल्याचा आणि जिवंताचा प्रभू असावे म्हणून त्याने मरण आणि पुनरुत्थानाद्वारे आपले जगणं आणि मरणंही प्रभूचेच असावे असं संत पॉल दुसऱ्या वाचनात सांगत आहे. आपला अपराध करणाऱ्यांना साताच्या 70 वेळा क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त आपणास आवाहन करीत आहे. क्षमा करण्यासाठी आपण परिपूर्ण व्हावे म्हणून स्वर्गाचे राज्य एखाद्या राजासारखे कसे आहे ह्याचा दाखला देऊन मनापासून क्षमा करायला आजच्या शुभवर्तमानाद्वारे येशू शिकवत आहे. आपल्या मनात दुसऱ्याबद्दल राग, द्वेष, सुडाची भावना असेल त्यांना क्षमा करावी. आपल्या मरणाची सदैव जाणीव ठेवून आपलं जगणं आणि मरणं हे प्रभुठाईच असावे. अशा प्रकारे जगण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी म्हणून या पवित्र ख्रिस्त यागात विशेष प्रार्थना करूया. आजच्या पवित्र मिसामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी एक माणूस म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची प्रभूला कबुली देऊया आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. सर्व शक्तिमान परमेश्वरासवल व तुमा बंधू भगिनींसवल मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हय गहिने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत सर्व साधू व संत यांना व तुमा बंधू भगिनींना मी विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वरा महावदया करो वामच्या बाबांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गौरव करू गौरव देव पुत्राचा गौरव त्याचा
सदा सर्वदा गौरव सदा सर्वदा हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया गौरव करो गौरव देव आत्म्याचा गौरव करो गौरव करो गौरव देव आत्म्याचा गौरव जग सदा सर्वदा गौरव जग सदा सर्वदा हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन हालेलुया आमेन। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या निर्मात्या आणि मार्गदर्शका, आम्हाला तुझी मनापासून भक्ती करू दे व आमच्या जीवनातून तुझ्या क्षमेचे दर्शन घडू दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो, आमेन। बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन। राग आणि क्रोध या वाईट आहेत आणि त्या पापी माणसाच्या अंगी असतात। जो सूड घेतो त्याचा सूड प्रभू घेईल, कारण तो त्याच्या पापांचा काटेकोर हिशोब ठेवतो। तुझ्या शेजाऱ्याने केलेल्या चुकीची क्षमा कर, म्हणजे नंतर जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या पापांची क्षमा केली जाईल। जो माणूस मनात दुसऱ्यांविरुद्ध राग बाळगतो त्याने कोणत्या शब्दात प्रभूकडून दयेची अपेक्षा करावी? आपल्यासारख्याच माणसाला दया दाखवली नाही तर स्वतःच्या पापांसाठी तो कशी काय प्रार्थना करू शकतो? जडदेही असून तो द्वेष करतो तर त्याच्या पापांची क्षमा कोण करू शकेल? तुझ्या जीवनाचा अंत आठव, वेळ थांबव, विनाशाची आणि मरणाची आठवण कर व प्रामाणिकपणे आज्ञा पाळ। देवाची आज्ञा लक्षात ठेव आणि तुझ्या शेजाऱ्याचे वाईट चिंतू नकोस। परात्पराचा करार जाणून घे आणि त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष कर। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। प्रतिसाद गीत गाऊया। संदेश दिला ख्रिस्ताने। जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत। पौलाचे रोमकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन। आपल्यातली कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही, कारण जर आपण जगलो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरलो तर प्रभूकरिता मरतो। म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत।
कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचे आणि जिवंताचेही प्रभू असावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. कृपया शुभ वर्तमानासाठी सज्ज असा. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय? येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या 70 वेळा. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको आणि त्याची मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. त्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे ना ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुला सर्व देणे सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण
आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील. प्रभुचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जर तुम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करील. शब्द आहेत आजच्या पवित्र शुभवर्तमानातील. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कॉलेज करत असताना मी कॅरिझमॅटिक प्रार्थनेला जायला सुरुवात केली आणि ह्या कॅरिझमॅटिक प्रार्थनेमध्ये एक घटना घडली. ती घटना आजही मला आठवते आणि म्हणूनच मी कॅरिझमॅटिक प्रार्थनेवरती विश्वास ठेवू लागलो. फादर वेदीवरती उभे होते आणि मोठ्याने स्तुती आराधना सुरू होती. दोन्ही बाजूला चर्चमध्ये गर्दी होती प्रार्थनेसाठी. मी देखील अगदी पहिल्या बाकावरती बसलो होतो आणि अशा वेळेला मेन चर्चमधून एक व्यक्ती ओरडत ओरडत आली दुसऱ्याच्या नावाने आणि त्याच वेळेला हॉलमध्ये बसलेली एक व्यक्ती ओरडत ओरडत आली त्याचं नाव घेत आणि दोघं काय ओरडत होते, आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर, त्याचं नाव घेऊन सांगतात मला क्षमा कर, मला क्षमा कर. आणि दोघांनी रडत रडत वेदीच्या पुढे एकमेकांना आलिंगन दिलं आणि त्या दिवसापासून ते दोघं मित्र बनले. एकाच पॅरिशमधल्या दोन व्यक्ती, दोघेही तरुण. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या पॅरिशमधील ह्या दोन्ही व्यक्ती एकमेकांचे कट्टर शत्रू. भांडण कसलं होतं, वादविवाद कसले होते, तर घरामध्ये जाण्या येण्याच्या रस्त्यावरून एक जण कचरा टाकायचा तर दुसरा जण आपलं सांडपाणी सोडायचा. आणि ह्यावरून इतकी भांडण, इतकं भांडण, इतकं त्या कुटुंबामध्ये वितुष्ट होतं की दोन्ही कुटुंब एकमेकाचं तोंड देखील बघत नव्हते. रस्त्यावर अचानक भेट झाली तर एकमेकांना शिव्याशाप देणं किंवा एकमेकावरती हल्ला करणं आणि रक्तपात करणं इथपर्यंत मजल गेली होती. परंतु माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, त्या दिवशी अचानक हे दोघेही तिथे हजर होते कॅरिझमॅटिक प्रार्थनेमध्ये. फादर प्रार्थना करत होते आणि जवळजवळ 500 ते 700 लोक होते. त्यांच्या साक्षीने ते दोघंही एकत्र आले आणि एकमेकांना आलिंगन दिलं आणि पुन्हा ते गुण्या गोविंदाने नांदू लागले. आता ह्या व्यक्तीला माहिती नव्हतं की ही व्यक्ती इकडे आलेली आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा माहिती नव्हतं ही व्यक्ती इकडे आलेली आहे. हे कोणी घडवून आणलं असेल, आजही माझ्या मनामध्ये तो प्रश्न येतो. हे झालं कसं? स्तुती आराधना चालू आहे, लोक आलेलुया म्हणत आहेत आणि दोन व्यक्ती रडत रडत आणि एकमेकांच्या नावाने ओरडत मला क्षमा कर असं म्हणत पुढे येतात आणि पुढे वेदीच्या समोर, फादरांच्या समोर, लोकांच्या समोर एकमेकाला व्यंगेत घेतात, आलिंगन देतात आणि एकमेकाला क्षमा करून सैतानाला पायदळी तुडवतात. हा पवित्र आत्म्याचा कॅरिझमॅटिक प्रार्थनेमधील चमत्कार एक तरुण विद्यार्थी म्हणून आजही मला आठवतो, कारण तो माझ्या डोळ्यासमोर घडला. आणि तेव्हापासून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, कॅरिझमॅटिक प्रार्थना किती सामर्थ्यशील आहे, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा किती कार्यरत असतो ह्याबद्दल माझा विश्वास पटला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत मी कॅरिझमॅटिक प्रार्थनेमध्ये हिरहिरीने भाग घेतो. होय माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, जे माणसाला शक्य नाही ते पवित्र आत्मा करतो. जे कोणत्याही कोर्टाला आणि वकिलाला आणि जजला शक्य नाही ते पवित्र आत्मा करतो, ह्यावरती माझा पक्का विश्वास बसला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
ही घटना मी तुम्हाला सांगितली कारण ती घटना आजच्या शुभवर्तमानाशी सुसंगत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये पेत्र येशूला म्हणतो की येशू मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी, सात वेळा काय. त्या वेळेला येशू म्हणतो सात वेळा असे मी म्हणत नाही तर सातच्या 70 वेळा. तुझा भाऊ गुन्हा करत राहील गुन्हा करत राहील, परंतु तू काय कर त्याला क्षमा करत राहा. सातच्या 70 वेळा म्हणजे कॅल्क्युलेटर घेऊन बसू नका, त्याचा अर्थ असा होतो कायमची क्षमा कर, अनंतपणे क्षमा कर. क्षमा करण्यासाठी तू घाबरू नको, सदैव क्षमा कर, सतत क्षमा कर, असा त्याचा अर्थ. परमेश्वर पिता आपल्या पापांची क्षमा करतो, परंतु तो कधी करतो क्षमा, ज्या वेळेला मी तुमच्या पापांची क्षमा करतो. प्रिय बंधून आणि भगिनीनो, हे सत्य आहे आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्याला शिकवलेली आहे. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली. शिष्य म्हणाले प्रभू येशू ख्रिस्ताला, योहानाचे शिष्य प्रार्थना करतात, येशू आम्हाला सुद्धा प्रार्थना करायला शिकवा. त्यावेळेला येशूने त्यांना आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना शिकवली. बोला, आमच्या स्वर्गीय बापा. ह्या पहिल्या शब्दातच आमच्या, याचा अर्थ काय होतो. परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करा आणि तो जसा माझा पिता आहे तसा तुमचा पिता आहे, तो आपला पिता आहे आणि म्हणून त्याला हाक द्या, आ फादर हू आर्ट इन हेवन. आमच्या स्वर्गीय बापा, माझ्या स्वर्गीय बापा नाही, तुझ्या स्वर्गीय बापा नाही, तर आमच्या स्वर्गीय बापा. ह्याचा अर्थ काय, आपण सर्वजण भाऊ बहीण होय. माझ्या प्रिय बंधूना आणि भगिनीनो, पुढे या प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. माझ्या अपराधांची मला क्षमा पाहिजे. प्रत्येक माणूस हा चूक करतो, अपराध करतो, पाप करतो. आपल्या पापांची जर आपल्याला क्षमा ख्रिस्ताकडून परमेश्वर पित्याकडून असावी व्हावी असं वाटत असेल, तर पहिल्या प्रथम मी दुसऱ्यांच्या पापांची क्षमा करणं फार गरजेचं आहे. आणि ही प्रार्थना मी यांत्रिकपणे हजारो वेळा आतापर्यंत तुम्ही हे प्रवचन ऐकताना म्हणाले असाल, पण त्याचा अर्थ समजावून घ्या. जोपर्यंत मी दुसऱ्यांच्या पापांची क्षमा करत नाही तोपर्यंत कोणत्याही स्थितीत माझ्या पापांची क्षमा होणार नाही. आणि म्हणून आजचं प्रवचन ऐकल्यानंतर कोणाकोणाला क्षमा केली नाही त्याची एक यादी बनवा. आजच जा कोणाच्या तरी घरी, तुमची चूक नसेल तरी क्षमा मागा. का माझ्या प्रिय बंधूना आणि भगिनीनो, कारण आपला ख्रिस्ती धर्म हा क्षमेच्या आणि प्रेमाच्या नीतिमूल्यावरती उभारलेला आहे. ख्रिस्त हाल हाल करून त्याला मारण्यात आलं, त्याला क्रूसावर खिळण्यात आलं, काट्याचा मुकुट घालण्यात आला, खुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, त्याची धिंड काढण्यात आली, त्याला नग्न करण्यात आलं, त्याला फटके मारण्यात आले. हा सर्व अन्याय त्याने सहन केला, तरी सुद्धा शेवटचा श्वास घेण्या अगोदर तो काय म्हणतो, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. कदाचित माझा पिता रागावेल आणि ह्या सर्वांचा नायनाट करील, परंतु ही माझी लेकरं आहेत, ही माझी मेंढरं आहेत, कधी ना कधी ती माझ्या मागे येतील. आज ती कदाचित दूर असतील, ते काय करतात हे त्यांना समजत नाही. पण म्हणून पित्या त्यांना शिक्षा करू नको, त्यांना मी आणीन परत, तू त्यांना क्षमा कर. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातीसाठी क्षमा मागितली. प्रिय बंधूना आणि भगिनीनो, मग आपण जर ख्रिस्ती असू आणि त्याच ख्रिस्ताचे अनुयायी असू तर आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे की नाही, हा प्रश्न आपण स्वतःच्या अंतकरणाला विचारणं गरजेचं आहे. क्षमा कशी करावी
ह्याबद्दल सांगताना येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये सुंदर दाखला देतो की स्वर्गाचे राज्य कसे आहे. स्वर्गाचं राज्य हे क्षमेचं आहे, दयेचं आहे, करुणेचं आहे, ममतेचं आहे. स्वर्गाचं राज्य हे प्रेमाचं आहे. एकाने दुसऱ्यावरती प्रेम केलं, दुसऱ्याने तिसऱ्यावरती ते प्रेम करायला हवं. आणि हे स्पष्ट करून देताना तो एक सुंदर दाखला सांगतो की एका राजाला वाटलं की मी लोकांना पैसे उसने दिलेले आहेत, तर मला आता काय केलं पाहिजे, त्याचा हिशोब घेतला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या सैनिकांनी एका देणेकऱ्याला राजासमोर उभे केले. तो देणे फेडू शकत नव्हता. मला वागवून घ्या मालक, माझ्याकडे पैसा नाही, मी तुम्हाला आत्ताच काही देऊ शकत नाही, मला वेळ द्या. परंतु राजा रागावला, किती वेळ द्यायचा तुला, अरे ह्याला, ह्याच्या बायकोला, ह्याच्या मुलाला, आणि ह्याचं जे काही जमीन जुमला असेल ते सगळं विका आणि माझ्या तिजोरीमध्ये माझं देणं भरा, असा आदेश दिला. परंतु तो रडू लागला, लोटांगण घातलं. त्यावेळेला राजाच्या मनामध्ये कळवळा आला आणि राजाने त्याला क्षमा केली, त्याचे देणे सोडून दिलं. जा रे बाबा, तू काहीच देऊ नको, जा सुखी राहा. हाच दास बाहेर गेला आणि त्याचा एक दुसरा दास भेटला त्याला. त्या दासाचे फक्त 100 रुपये येणे होते. त्या दासाची नरडी आवळून हा त्याला सांगतो, माझे देणे ताबडतोब दे. तर तो त्याला गयावया करत सांगू लागला, मला वागवून घ्या, मला आता हे करणे शक्य नाही. परंतु त्याने त्याला चोप दिला, मार दिला आणि त्याला तुरुंगात टाकलं. त्यावेळेला बाजूला असलेल्या लोकांनी हे बघितलं आणि त्याने राजाला खबर दिली की ह्याने असं केलं. तेव्हा राजाला वाटलं, अरे मी तुझ्यावर दया केली, मग तू इतरांवरती दया करायला नको का, इतरांना क्षमा करायला नको का? मी तुझे 1000 रुपये सोडले, मग तू त्याचे 100 रुपये सोडू शकत नाही का? आणि माझ्या प्रिय बंधूंनी भगिनी, राजाला राग आला. राजाने त्याला पुन्हा बोलावलं आणि त्याला सांगितलं, तू चूक केलेली आहेस, आत्ता तुला हे देणं भरणं भाग आहे. आणि तोपर्यंत, जोपर्यंत तो देणे भरत नाही, तोपर्यंत त्याला तुरुंगात टाकलं. आपण सुद्धा परमेश्वराचे देणेकरी आहोत, लक्षात ठेवा. फुकट जन्म घेतला नाही, किडेमुंगे नाहीत आपण पृथ्वीवरचे. आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे इकडे मिशन कार्य करण्यासाठी. आपण त्याचे देणेकरी आहोत, ते देणं दिलं पाहिजे आपण त्याला. प्रिय बंधूंना आणि भगिनीनो, आणि आपण हे देणं फेडत असताना आपण खूप पाप केलेलं आहे. आणि आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी येशूने त्याच्या स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून सैतान आपलं काहीच करू शकत नाही. आपण ऑलरेडी पवित्र झालेलो आहोत. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताची किंमत मोजलेली आहे. ह्याची किंमत आपण कधीही फेडू शकत नाही. आणि म्हणूनच आपण देणेकरी आहोत. त्यावेळेला आपण, जसं आपल्या राजाने आपल्यावरती प्रेम केलं, क्षमा केली आणि आपलं देणं सोडून दिलं, आपली पाप क्षमा केली, तसं आपण इतरांची पाप क्षमा करणं गरजेचं आहे. इथे ह्या राजाने काय केलं, ह्या दुष्ट दासाला, ज्याने क्षमा केली नाही, त्याला तुरुंगात टाकलं, त्याला शिक्षा केली. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, मला तुरुंगात जायचं नाही आणि तुम्हालाही जायचं नाही. तुरुंग म्हणजे काय? नरक. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये, जोपर्यंत आपल्या कुडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये जीव आहे, तोपर्यंत क्षमा करायला विसरू नका. सोडून द्या. ती भांडणं, ते तंटे, ते वादविवाद, ते कोर्ट केसेस, हे सर्व सोडून द्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो. माणसाचं जीवन म्हणजे वाहत्या पाण्यावरचा हवेचा बुडबुडा, कधी फुटेल सांगता येत नाही. आणि म्हणून सतर्क राहा, जागृत राहा. लक्षात घ्या, आपल्याला तुरुंगात जायचं नाही, नरकात जायचं नाही, तर आपल्याला आपल्या परमेश्वर पित्याच्या घरी जायचं आहे. ज्या येशूने स्वर्ग राज्यामध्ये आपल्यासाठी विविध खोल्या केलेल्या आहेत, आपली सोय केलेली आहे चांगली,
अशा खोलीमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे हे कदापि विसरू नका माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो. आणि म्हणून सतत क्षमा करत राहा, सतत क्षमा करत राहा. फादर मी का क्षमा करावी, त्याने माझी जमीन लुबाडली, त्याने माझं हे केलं, मुलींनी तसं केलं, आईवडिलांनी तसं केलं, आजी आजोबाने असं केलं, हरकत नाही. परंतु ख्रिस्ताने काय भोगलं आणि आपण काय भोगतो ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही जर असा मला प्रश्न विचारत असाल तर ख्रिस्त तुम्हाला आज प्रश्न विचारतो, असा मी काय गुन्हा केला किळीले खृसावरी मजला, रोग्यांना मी निरोग केले हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला खिळीले खृसावरी मजला, आंधळ्यास मी दिधले डोळे हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला खिळीले खृसावरी मजला, प्रेमाचा संदेश दिला मी हा का गुन्हा झाला, असा मी काय गुन्हा केला खिळीले खृसावरी मजला. होय माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, ख्रिस्त आपल्याला प्रश्न विचारेल. आणि म्हणून कोणतंही गोष्ट मनामध्ये ठेवू नका, क्षमेसाठी पुढे जा आणि पुढे पाऊल टाकाच टाका. त्याने तुम्हाला घरातून बाहेर काढलं तरी हरकत नाही, शिव्याशाप दिले तरी हरकत नाही, तुम्हाला क्षमा केली नाही तरी हरकत नाही, पण तुम्ही मात्र क्षमा मागा, क्षमा करा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे आजच्या शुभवर्तमानाच्या शिक्षणाप्रमाणे, शिकवणुकीप्रमाणे आपल्याला केलंच पाहिजे, तरच मी म्हणू शकतो मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे. कारण ख्रिस्त मला आणि तुम्हाला विचारतो आज, उत्तर दे मजला प्रजे मी काय केले तुझला, दुख विले तुझला कसे मी सांग तरी मजला, मिसऱ्याच्या मी घोर शळातून सोडविले तुझला परी तू खृसिखिळिले मजला, उत्तर दे मजला प्रजे मी काय केले तुझला. होय माझ्या प्रिय बंधून आणि भगिनीनो, ख्रिस्त हाच प्रश्न तुम्हाला आणि मला विचारतो. कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसताना त्याने आपल्याला क्षमा केली, त्याने सर्व सहन केलं. आम्ही माणसं आम्हाला थोडंसं सहन करता येत नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, क्षमा करा आणि परमेश्वराची क्षमा आपल्या पदरात पाडून घ्या. आमेन. उभे राहा. सर्वांनी स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे, त्याचा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या गोणी गर्भी संभवला, कुमारी मरी पासून जन्मला, पोंती पिलाताच्या अमलाकाने त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर नेले, मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, दयाचे पुनरुत्थान, आनंदकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या सर्व गरजांनी विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. आपले उत्तर आहे, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोला, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेच्या एका छत्राखाली या जगात देवराज्याची स्थापना करण्यासाठी ख्रिस्त सभेचे मेंढपाळ व पालक ह्यांना देवाची कृपा, येशूची प्रीती व पवित्र आत्मठाई सहवास आणि पवित्र मरियेची मध्यस्थी मिळावी, तसेच आपले फादर अजित बांडेकर ह्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना. सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या पुढाऱ्यांनी आपापल्या जबाबदारीची जाणीव व्हावी. राज्य, देश व जागतिक पातळीवर शांतीचे व समृद्धीचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपणा प्रत्येकांच्या कामधंद्यावर, नोकरी व्यवसायावर, शिक्षण प्रशिक्षणावर देवाचा आशीर्वाद द्यावा. देवधर्मावरील आपला विश्वास भक्कम व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरस यासारख्या अचानक उद्भवलेल्या महामारीपासून जगाचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. फादर अजित आणि इतर धर्मगुरु जे इस्पितळामध्ये आहेत त्यांना चांगलं आरोग्य मिळावं. अनेक लोक करोनाने आणि इतर रोगाने आजारी आहेत आणि ते देखील इस्पितळामध्ये आहेत, त्यांना आरोग्य मिळावं. अनेकांच्या कोर्ट केसेस आहेत, त्याचा निकाल लागावा. दोन्ही पार्टींनी एकत्र येऊन एकमेकांना क्षमा करावी आणि ह्या कोर्ट केसेस काढून घ्याव्यात. आपण जे एकमेकांशी बोलत नाहीत, नातेवाईक भाऊ बहीण असून सुद्धा आपण एकमेकांचं तोंड पाहत नाहीत, आजच्या पवित्र मिसाचा हेतू, आजच्या प्रवचनाचा आशय विषय आपणा सर्वांना समजावा आणि आपण गुण्यागोविंदाने भाऊ बहीण म्हणून एकमेकांना क्षमा करून एकमेकांवरती प्रेम करावं म्हणून प्रार्थना करा. गेले 5.5 महिने आपली जी चर्चेस बंद झालेली आहेत ती लवकरात लवकर खुली व्हावीत आणि आपल्याला रोजची मिसा, कम्युनियन आणि इतर संस्कार मिळावेत म्हणून प्रार्थना करा. करोना आजाराने आणि इतर आजाराने आपल्या पॅरिशमधील, गावातील, कुटुंबातील ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत त्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. ज्या लोकांचे जॉब, नोकऱ्या गेलेले आहेत, कामधंदे बसलेले आहेत, वीज बिल भरण्यासाठी, घरभाडी भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, घरामध्ये गरिबी आहे, रोजची भाकर मिळवण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशा कुटुंबांना, अशा व्यक्तींना परमेश्वराने इतर मार्गाने दिलासा द्यावा म्हणून प्रार्थना करा. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत गाऊया हे दान काय कामाचे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे व आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या उपासनेमुळे आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा.
तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व आनंददायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावरती प्रेम करता यावे, हा तुझा ह्यामध्ये हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता प्राप्त झाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा, पावन 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 तमहि, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्ग धरा. जय 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 कार प्रभुता, यशो गीत गा नभांतरा. पावन 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 तमहि, शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाचा पावन नामे, येत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुता, यशो गीत गा नभांतरा. पावन 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 तमहि, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभु तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या मी सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑज्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताढा विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समथपित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्रितपणे म्हणूया. आणि ही प्रार्थना बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त क्षमेबद्दल दयेबद्दल काय बोलतो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. त्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस प्रभूच्या नावाने शांती वंदन करूया. क्रुसावरती आपल्या स्वतःचं रक्त सांडून संपूर्ण मानवजातीला त्यांच्या पापांची क्षमा करणारा हा क्षमेचा महामेरू पहा, हे देवाचे कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. जे आता कम्युनियन स्वीकारू शकत नाही त्यांच्या वतीने ही प्रार्थना. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेला आहे, परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. आमेन.
करोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. करोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासाची तू प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना याची लागण झाली आहे त्याच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही मनभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रांतील अधिकाऱ्यांनी लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना दयावंत ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्या समोर उभा राहतो. हे देवपुत्राची माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. नमो कृपा पुन्न मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मनाच्या वेळीस विनंती कर. आमेन. माझ्या प्रिय बंधूना आणि भगिनींनो, मी पॅरिस काउन्सिलचे सर्व सभासद आणि आपले प्रमुख धर्मगुरू फादर अजित यांचं आभार मानतो, कारण जे लव ऑफरिंग तुम्ही 10 दिवस नवेनामध्ये आणलं होतं त्यातला काही हिस्सा ते आज माझ्याकडे सुपूर्द करत आहेत मिशनमध्ये नेण्यासाठी. आमच्या पॅरिशमध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही गोळा केलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही जे दिलेलं आहे ते सुद्धा मी घेऊन जात आहे. तर आपल्या ह्या अवधाऱ्याबद्दल आणि आपल्या ह्या निर्णयाबद्दल मी आपणा सर्व धर्मग्रामस्थांचे, पॅरिस काउन्सिल मेंबरचे आणि फादर अजित यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू दिलेल्या ख्रिस्त शरीर संस्कारामुळे आमच्या विचारात व कृतीत बदल घडून येवो. तुझ्या मार्गाने जाण्यास पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन व सहाय्य करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकांना क्षमा करण्यासाठी आणि एकमेकावर प्रेम करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. भाविकांनो, हात जोडा, डोळे बंद करा. आता आपण आपले फादर मार्शल यांच्या स्वर्गवासी आईच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणार आहोत. हे प्रभू परमेश्वरा, तू जिवंत देव आहेस. जीवन देणारा आणि जीवन घेणाराही देव आहेस. तू आम्हाला या भूतलावर पाठवून तुझ्या योजनेअंतर्गत जीवन जगण्यास आमच्यावर जबाबदारी सोपून दिलेली आहेस. तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचं वचन आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यावाचून कुणीही स्वर्गीय पित्याकडे जाऊ शकत नाही. त्याच्या या वचनावर विश्वास ठेवून आणि आता आमच्यामधून निघून गेलेल्या आमच्या फादरांच्या आई स्वर्गवासी श्रीमती सांतान यांच्या आत्म्यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. या भूतलावर जीवन जगत असताना त्यांच्या हातातून घडलेल्या लहान थोर अशा अपराधांची तू त्यांना क्षमा कर. त्यांच्या आत्म्याला शांती दे व अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. त्याचप्रमाणे तुझ्याकडे त्यांच्या अकस्मित येण्यामुळे
फादर मार्शल यांच्या कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यास तुझ्या पवित्र आत्म्याला त्यांच्यावर पाठव आणि त्यांचं सांत्वन कर. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशीच तो आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या कुशीचे फल येशू. हे पवित्र मारिये देवाची माते, आम्हा पाप्यासाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ईश्वरी सहाय्य सदा राहो आणि मृत भाविकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती विश्रांती पावोत. आमेन. अंतिम गीत गाऊया, परमेश्वरा शक्तिमान बापा. जय जयकार करा बापाचा.